दास यांच्या स्वप्नातील भव्य जलसंवर्धनाचा प्रकल्प म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण. काय आहे या धरणाचा इतिहास पाहायला विसरू नका. येत्या 26 जून रोजी राजर्षी शाहू जयंती दिनी फक्त आणि फक्त आपल्या VPN वरती. होय, आम्ही हिंदू आहोत अशा घोषणेच्या टोप्या घालून शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला आव्हान देत कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी आज कोल्हापुरात शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवण्यासाठी संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन केले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या 4 दिवसापासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेत बंडखोरीचे नाट्य सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्यांच्या या बंडात शिवसेनेचे बहुसंख्य आमदार देखील सामील झाले आहेत. इथे कोल्हापूरवासी सगळे शिवसैनिक जमलो आहोत. माझ्याबरोबर माझे खासदार आहेत, माझे 3-4 आमदार आहेत. इथे आज माझे जिल्हाप्रमुख सगळे आहेत, माझे शिवसैनिक आहेत, माझे शिवसैनिक महिला आहेत. त्या सगळ्या जे आम्ही आज जमलो आहोत ते आम्ही उद्धव साहेबांसोबत शिवसेनेबरोबर आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली शिवसेना त्यांच्यासोबत आहोत म्हणून आज आम्ही सगळे उद्धवजींच्या सोबत आहोत म्हणून आज आम्ही सगळे एकत्र जमून छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करणार आणि साहेबांना सांगणार, साहेब तुम्ही कोल्हापूरची चिंता करू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. कधी काही झालं, किती वादळं आली तरी शिवसेना ही तुमचीच राहणार आहे हे दाखवायसाठी आम्ही सगळे एकत्र इथे आलेलो आहोत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याचे सांगितले आहे. तसेच शिवसेना पक्षाचे चिन्ह देखील या बंडखोर गटाला मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणारे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील शिवसैनिकांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले. या शक्तीप्रदर्शनातील सर्वात खास भाग म्हणजे कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी होय आम्ही हिंदू आहोत हे घोषवाक्य असणाऱ्या टोप्या. बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व हे आमचे हिंदुत्व आहे ते टिकवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्तेतून बाहेर पडावे असा सूर धरला आहे. त्यांच्या हिंदुत्वाला आव्हान देण्यासाठी शिवसैनिकांनी या घोषवाक्याच्या टोप्या परिधान केल्याचे दिसून आले आहे. आम्ही सगळे उद्धव साहेबांच्यावर आहे हे सांगण्यासाठी प्रचंड संख्येने इथं शिवसेनेत जमलेले आहे. त्यामध्ये आमचे संपर्क प्रमुखांच्या बरोबर माजी आमदार मिंचेकर साहेब आहेत, उल्हासदादा आहेत, सत्यजित आबा आहेत आणि जिल्हाप्रमुख ही सगळी शिवसेनेबरोबर आहे. खासदारांच्या बाबतीत सुद्धा वावड्या उठवले जातात, 10 खासदार गेले, 12 खासदार गेले, आजपर्यंत कुठलाही खासदार त्या बाजूने गेलेला नाही आणि जाणारही नाही याची माझी खात्री आहे. निश्चितपणानं गेलेले आमदार आहेत ते सुद्धा गैरसमजूनही गेले असं माझं मत आहे, ते सुद्धा परत यावेत ही मनधरणे आम्ही त्या निमित्तानं आज करणार आहोत आणि मला वाटतं शिवसैनिक आग्रह ते मानतील आणि पुन्हा एकदा या भगव्याच्या झेंड्याखाली ते येतील. कोल्हापुरातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि चंद्रदीप नरके या दोघांची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवत होती. आजच माजी आमदार राजेश क्षीरसागर हे गुवाहाटी येथे जाऊन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, डॉक्टर सुजित मिंचेकर आणि उल्हास पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील 5 माजी आमदार गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आजच्या या शक्तीप्रदर्शनात सत्यजित पाटील, डॉक्टर सुजित मिंचेकर आणि उल्हास पाटील हे तिघेही सक्रिय होते. या तिघांनीही आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे शिवसैनिकांसमोर स्पष्ट केले. या शक्तीप्रदर्शनावेळी खासदार संजय मंडलिक, जिल्हा प्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवने आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते. VPN साठी कोल्हापूरहून अमोल शिंगे.